शिखर बँकेचा घोटाळ्याचा खूप आरडाओरडा अनेक निवडणुकीच्या पूर्वी झाला, मात्र अचानकपणे त्या संदर्भातला तपास जो आहे तो पूर्ण झाला आणि तो गुंडाळून ठेवण्यात आला आणि क्लीन चिट जी आहे ती अजितदादांना मिळाल्याची माहिती समोर आली. हो, ते तर सर्व वर्तमानपत्रात आलंच ना, त्याच्या बाबतीत सगळ्यांना माहीत आहे की जे सर्व नेते जे अशोक चव्हाणापासून सर्व नेते जे तिकडे गेलेत भारतीय जनता पार्टी बीजेपीच्या सरकारमध्ये काही सामील झाले किंवा त्यांच्यावर गेलेत, ते त्यांचं ठरूनच होतं की त्या त्यांच्यावरच्या ज्या केसेस आहेत त्या व्यवस्थित बंद करायच्या. पण आता अण्णा हजारे साहेबांनी हा विषय उचललेला दिसतो. पाहू आता काय होतं. तू अण्णा हजारेंचाही अप्रोच जो आहे तो विशिष्ट प्रकरणासंदर्भात बोलतात. मला तर असं वाटत की भारतीय जनता पार्टीतर्फेच हे सगळं षडयंत्र चालू असावं असं माझा अंदाज आहे. की आपल्याकडे घ्यायचं त्यांना परत कोणाला सरी सांगून परत त्यांच्या मागे ससेबीला लावायचा, त्यांना बदनाम करायचं, असं एकेकाला राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचा दिसतोय. त्यांचं जे धोरण जे मला दिसतं की असं आहे की दूध देणेवाली गाय जब तक दूध देती आहे तब तक उसको चारा खिलाते, जब दूध देने वाली गाय दूध देना बंद कर देती है तो उसको कसाई के पास भेजने की तैयारी चालू हो जाती है. उसी की तरह ही शायद हो रहा होगा ऐसा मेरा अनुमान है. सुमित्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी झाली, बिनविरोधच त्यांची निवड होईल हे स्पष्ट झालेलं. त्यांनी पण असं म्हटलं आहे की केंद्रात मंत्रिपदासाठी संधी मिळाली तर आवडेल. ठीक आहे ना, असं काय त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. अजितदादाचा जो गट आहे त्यांना त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे की कोणाला मंत्रिपद द्यायचं कोणाला नाही द्यायचं. पण ज्या अर्थी प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्या मंत्रिपदाचा जेव्हा एक घोळ झाला की राज्यमंत्रीपद मिळतं म्हणून घेत आहे याचं उत्तर प्रफुल्ल पटेल साहेब आणि अजितदादा व्यवस्थित आपल्याला देऊ शकतील. नाही तर त्यांच्या अंतर्गत पेक्षात मी बोलणं योग्य नाही. काल छगन भुजबळ म्हटले की मी पक्षात सिनियर असतानाही दावलं जात आहे, मला लोकसभा लढायची होती नाशिकवर, नंतर राज्यसभा हवी होती, ती देण्यात आली नाही. मलाही आश्चर्य वाटतं की कारण की त्यांची पहिले तर लोकसभा लढायची छगन भुजबळ साहेबांची इच्छा होती, कारण की छगन भुजबळ साहेब वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांना ग्रीन सिग्नल दिल्लीवरच मिळाला होता असं सुद्धा वर्तमानपत्रामध्ये आलं होतं, पण एकाएक त्यांना तिकीट नाकारलं नाशिकमधनं आणि त्याचवेळेस त्यांनी राज्यसभेमध्ये जायचीसुद्धा त्यांची तयारी होती, पण त्यावेळेससुद्धा त्यांना राज्यसभा त्यावेळेस देण्यात आली नाही. आतासुद्धा मला वाटलं की त्यांची राज्यसभेमध्ये जायची इच्छा असणार, पण त्यांना का राज्यसभा देण्यात आली नाही. आता अंतर्गत त्यांनी सर्व नेत्यांनी एकत्र बसून अजितदादाच्या नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करून तसा निर्णय घेतला असावा. भुजबळ नाराज आहे एकूणच त्यांच्या सगळ्या वक्तव्यावरून असं दिसत आहे. ते म्हणतात की मराठा मत माहितीला मिळणार नाही म्हणून कदाचित मला तिकीट दिली नसावी. कसं आहे की साहजिकच आहे, इतके सिनियर नेते त्यांची स्वतःची लोकसभा लढायची इच्छा असताना त्यांना दिली नाही, राज्यसभेमध्ये जायची इच्छा असताना राज्यसभा त्यांना मिळाली नाही. साहजिकच आता बाहेर जरी ते खुलेआमपणे बोलत नसतील तरी मनातून तर त्यांना दुःख नक्की झालं असेल असं दिसतं. सांगलीची जागा महाविकास आघाडीने जिंकली अखेरीस, मात्र विश्वजित कदमांनी जयंत पाटील यांच्या संदर्भात वक्तव्य केलं की काहींना तिथली जी एकी आहे ती पाहावली नाही. नाही नाही नाही, मी तुम्हाला सांगतो पार्लमेंटरी बोर्डामध्ये जेवढ्या मीटिंग झाल्या सुरुवातीपासून तर शेवटल्या मीटिंगपर्यंत दोन जागेचा घोळ चालू होता, एक सांगली आणि एक भिवंडी. आणि दोन्ही जागेसाठी, खास करून सांगलीच्या जागेसाठी, शिवसेनेचा आग्रह होता, काँग्रेसचा आग्रह होता. आणि त्या ठिकाणी जयंत पाटील साहेब त्या मतदारसंघातील त्यांचा
त्याच मतदारसंघातील ते आमदार असल्यामुळे त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की ही जागा माझ्या मताप्रमाणे काँग्रेसला जायला पाहिजे असा त्यांचा सुद्धा जयंत पाटलाचा सुद्धा आग्रह होता. संजय राऊत साहेब त्या मीटिंगमध्ये होते, अजून काही शिवसेनेचे लोक होते, त्यांना सुद्धा सांगितलं की माझा जर तुम्ही व्यक्तिगत मत जर घेतलं तरी सांगलीची जागा काँग्रेसला दिली पाहिजे असं जयंत पाटील साहेबाचं सुद्धा मत होतं. वारंवार त्यांनी पार्लमेंटरी बोर्डाच्या मीटिंगमध्ये ते मत व्यक्त केलं. पण ठीक आहे, आता तिथे काँग्रेस शिवसेना एकत्र बसून मग शेवटी त्यांनी निर्णय घेतला असेल, पण जयंत पाटलाचा आग्रह होता की काँग्रेसला सुटावी. त्या प्रत्येक मीटिंगमध्ये मी होतो, मला त्याची कल्पना आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी जे आहे ते वंचितला सोबत घेणार आहे का किंवा नाही घेणार अशी काही चर्चा सध्या सुरू? नाही, अजून काही तशी कुठे चर्चा नाही आहे, तशी कुठे चर्चा नाही. मागे सुद्धा आमचा प्रयत्न तोच होता की बाळासाहेब आंबेडकरांची वंचित महाविकास आघाडी बरोबर यावी, यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी प्रयत्न केला, पण शेवटी तसं झालं नाही. त्याच्यामुळे सुरुवातीपासून महाविकास आघाडीची इच्छा होतीच की बाळासाहेब आमच्यावर आले पाहिजे. आज महाविकास आघाडीची बैठक आणि पत्रकार परिषद आहे, परंतु काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी गेलेले नाही, विजय वडेट्टीवारही गेलेले नाही. काही काँग्रेस नेत्यांची नाराजी आहे का नाना पटोलेंची? संजय राऊत ज्या पद्धतीनं नानांवर बोलले दोन वेळा, त्यामुळे व्यापक मीटिंग असते, मोठी मीटिंग असते, तेव्हा सर्व नेत्यांना बोलावतात. काही लोक काही इश्यूज बद्दल चर्चा करायची असेल, काही नेते एकत्र बसले असतील, पण जेव्हा मोठी मीटिंग राहते, महत्वाची मीटिंग राहते, त्या मीटिंगला सर्व काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना बोलावण्यात येतं, त्यांची सर्व एकत्र येऊन चर्चा करतात आणि निर्णय घेतात. मी तुम्हाला एक सांगतो की आमच्या महाविकास आघाडीमध्ये कुणी मोठा भाऊ नाही, कुणी छोटा भाऊ नाही, सर्व आम्ही एकत्र आहोत आणि एकोप्याने चांगल्या पद्धतीने काम चालू आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्यामध्ये कॉर्डिनेशन आहे. आणि पुढची जी महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुढची जी विधानसभा आहे ते सुद्धा आम्ही सर्व काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि मित्रपक्ष एकत्र मिळून लढू आणि जिंकू. भुजबळ काल म्हटले की मी शरद पवारांकडे जाणारी खिडकी जी आहे ती बंद झालेली आहे, मी अजितदादांसोबत राहणार आणि महायुतीत राहणार. आता तो त्यांचा प्रश्न आहे ना, भुजबळ साहेबांचा प्रश्न आहे, त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. केंद्रातील मंत्री एस डी कुमारस्वामी यांनी स्वतःच बंगळुरूमध्ये सरकारवर घरचा आयात केलेला आहे. गुजरातमध्ये उद्योग पोषक वातावरण असतं, तिथे अब्जो रुपयांचं अनुदान देण्यात येतं असं ते स्वतः म्हणजे एका रोजगारासाठी जवळपास 3 कोटी रुपयांचं अनुदान. खरी गोष्ट आहे, कुमारस्वामी साहेब बोलले ते एकदम खरी गोष्ट आहे. आम्ही तर 10 वर्षापासून ओरडत आहे की असं आहे की जो भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेब आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांना सर्व राज्य समान पाहिजे. ठीक आहे, गुजरात राज्य गुजरातचे ते असल्यामुळे थोडा कल त्यांचा असू शकतो, मान्य आहे, पण हे असताना सुद्धा सर्व राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, त्या दृष्टीनं केंद्राचं धोरण त्या पद्धतीचं असावं. पण मधल्या काही काळामध्ये आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातले मोठे मोठे उद्योग वेदांत फॉस्कॉनपासून अनेक उद्योग गुजरातला गेले, डायमंड मार्केट गुजरातला गेलं, असे अनेक उद्योग आणि अनेक मोठ्या मोठ्या संस्था गुजरातला गेल्या. त्याच्यामुळे सातत्याने आम्ही आवाज उठवत होतो की अशा पद्धतीनं एकाच राज्याचा जो विकास जर होत असेल तर योग्य नाही. आणि महाराष्ट्र हे म्हणजे अतिशय विकसित असं राज्य आहे आणि या राज्यामध्ये येणारे मोठे मोठे उद्योग ते जर बाहेर जात असेल आणि महाराष्ट्रातले जे काही नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे ते जर तोंड उघडत नसेल तर हे सुद्धा अतिशय दुर्दैव आहे. आणि खास करून गुजरातला जे उद्योग जातात त्यांनाच मोठ्या प्रमाणात केंद्र शासनाकडनं मोठ्या प्रमाणात अनुदान द्यायचं आणि बाकी राज्यामध्ये गेलं त्यांना द्यायचं नाही. त्याच्यामुळे साहजिकच उद्योगांना वाटतं बा काही गुजरातमध्ये गेलं तर तिथे आपल्याला अनुदान जास्त मिळेल, तिकडे आपण गेलं पाहिजे. पण हे आतापर्यंत घडलं, पहिले एकतर्फी भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये होतं, पण आता तशा प्रकारची परिस्थिती नाही. आता अनेक मित्रपक्ष त्यांच्यावर आलेले आहेत, त्याच्यामुळे मित्रपक्षाला सुद्धा त्यांना एकत्र घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांना निर्णय घ्यावा लागेल. आणि म्हणून कुमारस्वामी जे आता मंत्रिमंडळामध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं असेच अनेक राज्याचे मंत्रीसुद्धा पुढील काळामध्ये वक्तव्य करतील की अशा पद्धतीनं फक्त गुजरातलाच महत्त्व दिलं नाही पाहिजे, बाकी राज्यांना सुद्धा महत्त्व दिलं पाहिजे. पुढचं सरकार आलं तर आणि शरद पवारांची इच्छा असेल तर मुख्यमंत्री या महिला होतील असं रोहित पवार म्हणतात. आता निवडणूक अजून 4 महिने निवडणुकीला वेळ आहे,
तिकीट वाटपाला वेळ आहे, निवडणूक होईल, आमचे आमदार मोठ्या प्रमाणात निवडून येतील, सर्व तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील आणि चर्चा करून निर्णय घेतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.